मंडळी थाप मारताना प्रत्यक्ष बापाचाही विचार न करणाऱ्या मुलाची गोष्ट आता आपल्याला दाखवतायत. कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. अरे बापरे, तुझी माझ्याकडे बघ असा नाही विचार करायचा बाळा. मी आहे ना, काय झालं मला सांग बाळा, काय झालं? आई, मी तुला सांगितलं नाही पण गेल्या 2 वर्षापासून मी नापास होतोय आई. म्हणजे आई, शाळेत सरांनी पण नोटीस वगैरे पाठवल्या घरी, पण मी त्या घरापर्यंत येऊन नाही दिल्या. मग मी शेवटी प्रभाकर मोरेंना बाबा म्हणून शाळेत घेऊन गेलो. अरे तुला काही लाज? कोण कुठला माणूस कोण आहे प्रभाकर मोरे, त्याला तू बाप म्हणून घेऊन गेला शाळेमध्ये? ते मागच्या गल्लीत त्यांचं टायर पंक्चरचं दुकान आहे. अरे टायर पंक्चर करणारा माणूस तुझा बाप म्हणून घेऊन जातो शाळेत? अगं इथे खूप चांगले आहेत, बाबांपेक्षा पण चांगले आहेत. तू खूप प्रेम करशील त्यांच्यावरती. नाही म्हणजे तुला ते खूप चांगले वाटतील. आता सायकलचा धंदा चालत नाही ना, म्हणून 2 रुपयासाठी ते काही पण करतात. किती निर्लज्ज आहेस रे. हा, बापाची किंमत 2 रुपये केलीस तू दत्तू? अरे अरे बाळा, असं काय करायचं ते सांगायचं की नाही मला? मी मी किंवा बाबा शाळेत आलो असतो ना. तुला माहितीये ना बाबा कसे आहेत आपले, कुदव कुदव कुदवतात. त्या ओमकरच्या बाबा सोबत राहतात ना, म्हणून ते वागतात माझ्यासोबत. पण आई, मी इथून पुढे खूप चांगला वागणार, एकदम अगं अगं आई असं वागणार एकदम. मग मी अभ्यास पण करेन. नाही नाही, मी त्यापेक्षा फास लावलेला बरा. मी मरून जातो आई. तू मूर्खपणा बंद कर तुझा. फास लावलेला बरा म्हणे मूर्ख, असं नाही करायचं बाळा. मी आहे ना. मला सांग तुला मी मी काय करू तुझ्यासाठी, काय करू? आई, आता ना माझे प्रिन्सिपल येतील घरी. मग तर मी त्यांना सांगितलंय की माझे बाबा बाहेर खाली आहेत. अरे बाहेर खाली नसतं ते, बाहेर गावी गेले. तसं खोटं बोलायचं? मग मी दुसरं खोटं एकदम भारी बोललोय. काय बोललाय? माझी आई जवळजवळ मारायला टेकले. जवळजवळ? अरे मला सध्या सर्दी खोकला काही नाही असं का सांगितलंस तू? सर्दी खोकला पण नाहीये. नाही पण आई, आता प्रिन्सिपल आले ना तर तू जवळजवळ मारायला टेक. हा, आणि त्यांना सांग की बाबा बाहेर गावी गेलेत म्हणून, म्हणजे ते जातील आणि सगळं संपेल. छान हा, छान छान. स्वतः खोटं बोललास, मलाही खोटं बोलायला. नाही आलो हे आले. आज हाफ डे. आज हाफ डे. अरे चा दत्तू, तू शाळेत नाही गेलास? नाही बाबा, नाही गेलो. अरे चा म्हणजे हाफ डे वाया गेला माझा. अरे मी तुझ्या शिक्षणावर एवढे पैसे खर्च करतो, तू ऐका ना, ऐका. उगाच मारू नका त्याला. तुम्ही चला चला, तुम्ही आंघोळीला चला आधी, चला. अगं पण दत्तू घरी आहे. करोना आहे ना बाहेर? आहे ना. मुलाला शिस्त शिकवता ना, हातपाय धू, आंघोळ कर. ते नाही स्वतःला कळत? आंघोळीला चला आधी, चला आधी आंघोळीला, चला चला. आज मी हाफ डे घेऊन आलो होतो, बघतो तुला. आई, बाबा बाबा हाफ डे का आले होते? तुला काय करायचं धड्या? चल आवर. दत्तात्रय मोरे. सर आले. दत्तात्रय मोरे. हा, दत्तात्रय मोरे इत
इथेच राहतो का? हो हो सर. दत्तात्रयची दत्तूची आई कुठे? मीच दत्तूची आई. नमस्कार. नाही नाही, दत्तूची मरायला टेकलेली आई कुठे? फळं घेऊन आलोय त्यांच्यासाठी. मी प्रिन्सिपल दत्तूच्या शाळेचा. काय ते आजारी तसं कळलं, त्यांची तब्येत खराब आहे म्हणून कळलं, त्यांच्या मरायला टेकलेल्या आईला बोलवा. मीच दत्तूची मरायला टेकलेली आई. तुम्ही आलात म्हणून तुम्हाला उभी ठाकली आहे. बर, दत्तूचे बाबा कुठे आहेत? आई बाबा बाहेर गावी गेलेत ना. हो हो. काय बोलताय? दत्तूचे बाबा बाहेर गावी. असे कसे बाहेर गावी जातील? आजच त्यांनी शाळेच्या सोशल मीडियाच्या ग्रुपवर त्यांनी मेसेज टाकलाय. अगं बाई, शाळेचा सोशल मीडियावर ग्रुप पण आहे, मला माहितच नव्हतं. असं काय करताय? आज सकाळी त्यांनी मेसेज टाकलाय. एवढंच नाही, आमचे ते निकम गुरुजी, त्यांची सायकल पंक्चर झाली होती, त्यांचा पंक्चर करताना एक सेल्फी सुद्धा त्यांनी टाकलाय ग्रुपवर. आणि तुम्ही म्हणता बाहेर गावी गेला? नाही म्हणजे ते दुकानावरच असतील, नंतर सगळं आवरून जाणार असतील बाहेर गावी. दुकानाचं नाव आहे बाहेर गावी. दत्तू खरं सांगू, तुला प्रचंड प्रमाणात तुडवावं असं वाटत. पण सध्या काय, तुझ्या या मरायला टेकलेल्या टवटवीत आईकडे बघून शांत बस. दत्तूच्या बाबांना बोलवा. अगं आई ग, आई काय, आई काय झालं? आई ग, चक्कर येते मला. आई तू बस, मला वाटत मरायला आले मी जवळ. नाही थांब, मी बाबांना घेऊन येतो, बाबांना घेऊन येतो मी. दत्तू एकट्याला सोडू नको. दत्तू मरायला टेकले असेल टवटवी देत. ऐक दत्तू, हे बघा, ऐका, हे बघा, मी आहे ना. तुम्ही असं स्वतःच्या तब्येतीची हेसाण केलेली बरी नाही. अरे शाले ठीक आहे, आईशी समोर कुठे मला घेऊन जातोय? प्रभ्या प्रभ्या तिकडे बाबा म्हणतो, इथं प्रभ्या म्हणतोस काय मला? अरे मी आईला सगळं सांगितलंय. काय ती माझा बाबा म्हणून तुला स्वीकारायला तयार आहे? येडायच काय तू? तू लयच पोचला बघ. मला भीती वाटते, मला जास्त देतो ना. किती देतो? 2 रुपये जास्त देतो. म्हणजे 4 रुपये होती. हा चल 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 चल. आई बाबा आले. अरे नमस्कार सर. नमस्कार 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 ताई. ताई, बायकोला ताई बोलत तुम्ही? बंकस बंकस करायची सवय आहे ना मला. रस आहे आम्हाला दोघांना चाय टाकू का? नागावडी बस सर, चाय टाकवायची. हा माणूस डायरेक्ट मला रस्से वगैरे म्हणतोय. मुळात मला सध्या चहा वगैरे काही नकोय. घ्यावं का सर? मी पण घेईन तुमच्या निमित्त. सध्या चहा वगैरे नकोय, मला या मुलाच्या भविष्याबद्दल बोलायचं आहे. कसं आहे मॅडम, गेले 15 दिवस हा मुलगा शाळेत आला नाही, कारण तुमचे वडील वारले. काय? कधी? माझे वडील कधी वारले? ते नाही काय घाई घाईत वारले. म्हणजे घाई घाईत बातमी नाही काय आली? मग आपण ट्रकमध्ये बसून आपण गावी गेलो. बरोबर आहे, तुम्ही बोलताय पोरगा नापास झाला. बरोबर आहे, म्हणजे मला तेच म्हणायचंय, पोरगा नापास होतोय, बायको मरायला टेकली टवटवीत असून सुद्धा. तरी पण मी ते तुम्हाला सांगते की तुम्ही बायकोकडे लक्ष दिलं पाहिजे, तिला जरा बाहेर घेऊन गेलं पाहिजे. नाही नाही, मी तिला बाहेर मात्र म्हणतो, तुम्ही तिला गॅदरिंगला पण पाठवलं पाहिजे होतं. बघा मॅडम, तुम्ही इतर वेळी येत नाही ठीक आहे, पण मुलाची कला बघायला किमान गॅदरिंगला तरी यायला पाहिजे होतं. तिथेही तुम्ही यांनाच पाठवलात. तू या बाबांना गॅदरिंगला पण घेऊन गेलो होतास? हो आई, आता ते खूप हट्ट करत होते ना, मग काय करणार. ते सरांचे पण ओळखीचे झाले होते. आणि काय सर, बघितलं तुम्ही मी गॅदरिंगला मालवणी देवदास केला होता का? नाही म्हणजे फर्स्ट क्लास. काय मालवणी देवदास केला होता? मोरे एकदा देवदास झाला पाहिजे, एकदा देवदास झाला पाहिजे मोरे. आता सर म्हणतात एवढा आग्रह करतायत, तर मग त्यांच्या समोर देवदास सादर करायला नको? बरोबर, पोराची प्रगती तर करणार आहेत. हा तर सर करू मग. हो सादर करता मालवणी देवदास. अरे कोण वसाडा मजा म्हणून पितो? वा, कोण वसाडा मजा म्हणून पितो? अरे मी पितो हिच्या हातची तळलेले बांगड खाण्यासाठी पितो. वा वा, मी पितो हिच्या हातची मांदळी खाण्यासाठी. वा वा. आऊस म्हणाली बायकोला सोड, आईस म्हणाली बायकोला सोड, बायको म्हणाली आईशीला सोड. पण मी तुझा ऐकला, मी तुझा ऐकला. का? कारण तुझ्या बरोबर मला सतत राहायचं असत.
अरे काय उपयोग त्या अमराईचा, काय उपयोग त्या अमराईचा ज्यात तुझ्या प्रेमाचा मोहरच नसेल. ओ अरे काय उपयोग आहे त्या सायकलचा, त्याची बेल वाजतच नसेल, वाजतच नसेल. अरे सॉरी हा, म्हणजे जाताना स्वतःच्या बाथरूम मध्ये गेलो होतो, येताना लोकांच्या घरात आलो. सॉरी हा दादा, काही सॉरी हा. रसिका काय चाललंय हे माझ्या घरात, काय चाललंय काय हे घरात. एक मिनिट दत्तू, हे कोण आहेत? हे बाबा. मग हे कोण आहेत? हे पण बाबा. बाबा 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 बाबाच बाबा. अरे रे बाबा. हा तुझा बाबा आहे, 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 हा तुझा बाबा आहे. एक मिनिट, एक मिनिट. नक्की सांग कोण तुझा बाबा आहे, नक्की सांग कोण तुझा बाबा आहे. अरे यार, शाळेच्या पट्टावर जे लिहिलंयस, दत्तात्रय पंढरीनाथ मोरे, कोण आहे? बरोबर आहे, दत्तात्रय पंढरीनाथ मोरे, मराले टेकलेली आई. हे बरोबर आहे. एक सेकंड, तुम्ही त्याला असं डायरेक्ट मारू शकत नाही, मी ठरवेन. अरे पण मी बाबा. आवाज बंद. मी बाबा आहे, मी ठरवेन कोण बाबा. मी काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तरं द्या, विषय संपला. तुम्ही सांगा, शालूचा डान्स कोणाला येतो? मला येतो. हे असले फालतूचे प्रश्न विचारून तुम्ही दत्तूचा बाबा कोण हे ठरवणार आहात? तुमच्याकडे पुरावा आहे? पुरावा आहे, एक मिनिट. फ्रेमवर टॉवेल करून टाकला. मारू नका, सिद्ध झालेलं नाही, मारू नका. तुला बघतो मी, एक तर हाफ डे घेऊन आलो होतो. हा दत्तू, ही दत्तूची आई आणि हा मी. बघा नीट. एक मिनिट. अच्छा, म्हणजे आजचा दिवस तुझा आहे. एक मिनिट. म्हणजे आम्ही दोघं पण बाबा आहो ना. म्हणजे कसं आहे, मी जर घरात नसन तर ह्यांचा फोटो असतो, मी असन तर माझा फोटो असतो. काय झालं म्हटलं, रस्सी समाना बोललेली आहे. मी कधी म्हणजे असं बोलू नको, तूच वार सगळं ठरवून दिलेला आहेस. एक मिनिट, इकडे इकडे. मॅडम तुम्ही सांगा, खरे बाबा कोण? खरे बाबा कोण? तुम्ही सांगा खरे बाबा कोण? मी. तुम्ही? तुम्ही? मी का? नाही म्हणजे मला नवरा व्हायला आवडेल. कन्फ्युजन वाढतंय. खरे दत्तू इकडे. आता तुला मी. खरे बाबा, खरे बाबा कोण? लवकर सांग, खरे बाबा कोण? खरे बाबा कोण? लवकर सांग, खरे बाबा कोण? ते माझे चहा बाबा. कोण? म्हणजे दूध आई असते ना, तसे ते माझे चहा बाबा. त्यांनी मला आयुष्यातलं पहिला चहा प्यायला शिकवला. हे चहा बाबा? हो. मग हे कोण? हे हवा बाबा. हवा बाबा म्हणजे? म्हणजे आपण म्हणतो ना की बाबा मला बाबा हवा, तर ते माझे हे हवा बाबा. आणि मी कोण? शाबा. शाळेतला बाबा. नीट सांग. खरे बाबा कोण? नीट सांग कोण खरे बाबा. सॉरी सर, हे माझे खरे बाबा आहेत. सर सर,
माझं पण चुकलं. म्हणजे दत्तू ना त्याच्या खऱ्या वडिलांना खूप घाबरतो. तुम्ही वडिलांना बोलवून घेतल्यावर ना हे सायकल रिपेअर करणाऱ्या माणसाला तो बाबा म्हणून घेऊन येत होता. तो घाबरत होता म्हणून मी त्याची फक्त सोबत दिली. या सायकल रिपेअर करणाऱ्या माणसाला बाप म्हणून घेऊन गेला होता. थांबा इकडे, थांबा इकडे. रे तू इथे या. या तुमच्या अशा वागण्यामुळे मुलं घाबरतात. मग एक खोटं दुसरं खोटं, खोटर खोटं खोटर खोटं. सॉरी, मुलांना धाक असला पाहिजे पण तो प्रेमळ आणि आदरपूर्वक असला पाहिजे. सॉरी, मला माफ करा, माझं चुकलं. दत्तू एक मिनिट, आता तुम्ही कोण? मी दत्तूचा कॉबा. कॉबा म्हणजे? कॉपी बाबा. म्हणजे? दत्तूला कॉपी करायला मदत करतो बाबा. स्वतःच्या स्क्रीन मधली वाक्य पाठ आहे. हा म्हणजे तसं काही आवरी पाठ नसतात, पण यू पंच मला जाम आवरला म्हणून मी आलो. चल